संजीव पलांडे यांच्या वकिलांनी सचिन वाझेना कुठले प्रश्न विचारले त्याला वाझेनी काय उत्तर दिली पाहूयात ग्राफिक्स मधून. कोर्टात नेमकं काय झालं? सचिन वाझे निलंबित असताना अनिल देशमुख यांनी आपल्याला अर्ज करण्यास सांगितलं होतं असं सचिन वाझेनी म्हटलं. शेखर जगताप जे सचिव संजीव पलांडेंचे वकील आहेत त्यांनी म्हटलं याबाबत तुमच्याकडे काही पुरावा आहे का? सचिन वाझे रिक्वेस्ट लेटर शिवाय दुसरा कुठलाही पुरावा नाही असं सचिन वाझेनी म्हटलं त्यावर. शेखर जगताप जे संजीव पलांडेंचे वकील आहेत ते म्हणाले संजीव पलांडे यांनी पैसे गोळा करण्याबाबत दिले होते का? सचिन वाझे म्हणाले कधीही नाही. शेखर जगताप म्हणाले कुठल्या प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश मिळाले तर प्रश्न करण्यात आला त्यांना. याबाबतची माहिती तुम्ही परमबीर सिंह यांना दिली होती का असाही उपप्रश्न विचारला. त्यावर सचिन वाझे म्हणाले कुठल्याही प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मिळाले नव्हते. पलांडेंच्या वकिलांनी त्यावर आणखी एक प्रश्न विचारला बार आणि हॉटेलशी संबंधित कुणी भेटायला आलं होतं का? त्यावर वाझे म्हणाले की मला आठवत नाही. पलांडेंच्या वकिलांनी पुढे विचारलं या काळात तुम्ही कधी महेश शेट्टी किंवा दया पुजारीला भेटला होतात का? त्यावरही वाझे म्हणाले की मला आठवत नाही. शेखर जगताप यांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही संजीव पलांडे यांना ओळखता का? अनिल देशमुख यांचे पीए म्हणून मी त्यांना ओळखतो असं वाझेनी म्हटलं. माझा त्यांच्याशी कुठलाही थेट संपर्क नाही असंही वाझे म्हणाले. त्यानंतर जगतापांनी विचारलं त्यावेळी तुम्ही गृहमंत्री कार्यालयात गेला होतात का? वाझे म्हणाले मला आठवत नाही. संजीव पलांडे यांच्यासोबत तुमचं बोलणं झालं होतं का असाही प्रश्न जगतापांनी विचारला. वाझे म्हणाले कार्यालयीन कामाव्यतिरिक्त इतर मुद्द्यांवर आमच्यात कधीही चर्चा झाली नाही. जगतापांनी नंतर विचारलं पलांडेंसोबत बार रेस्टॉरंटमधून पैसे गोळा करण्याबाबत कधी चर्चा झाली होती का? वाझे म्हणाले नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.